castelo. O que é que tem aí? थाटवला जाणार आहे आणि कुठलीही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेऊनच नंतर एनडीआरएफचे जवान या विहिरीमध्ये उतरून या ट्रेनच्या सहाय्याने आतील मलबा घेऊन बाहेर काढण्यात येणार आहे. पण पाहतोय की विहिरीचे काम करत असणाऱ्या या विहिरीमध्ये पडलेले आहेत आणि या ज्या आपण मातीचा ढिगारा पाहतोय या ढिगाराखाली चार मजूर अडकलेले आहेत. विहिरी चार इंच काम सुरू असताना चार जणांच्या अंगावरती माती कोसळून चार मजूर विहिरीत अडकलेले आहेत. साधारणतः या घटनेला 48 तास उलटून गेलेले आहेत. मंगळवारी रात्री 9 वाजता सुरू झालेलं बचाव कार्य हे अद्यापपर्यंत सुरू आहे. मंगळवारी रात्री 9 वाजता सुरू झालेलं बचाव कार्य हे काल संध्याकाळी 6 वाजता थांबवण्यात आलं. माती या ठिकाणी काल सकाळी एनडीआरएफची टीम देखील दाखल झाली होती, परंतु या ठिकाणी मातीचा ढिगारा मोठ्या प्रमाणात असल्यानं एनडीआरएफच्या टीमला बचाव कार्य करण्यास अडथळा येत होत्या. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता थांबवलेलं बचाव कार्य आज पुन्हा एकदा सकाळी सुरू करण्यात आलं. परंतु आता या ठिकाणी मातीचा ढिगारा मोठ्या असल्यामुळं बचाव कार्य करताना अडथळा येत आहे. क्रेनच्या माध्यमातून 3 टनाचं जे पोकलेन आहे ते खाली उतरवण्यात आलं होतं, परंतु ते देखील पुरेशा क्षमतेनं काम करू न शकल्यामुळं आता जी उर्वरित रिंगचा भाग आहे तो तोडला जातोय. त्या माध्यमातून एक रॅम्प केला जाईल आणि ती पोकलेन खाली उतरून जो खालचा गाळा आहे किंवा माती आहे ती काढली जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो आहे तो शोध सुरू केला जाईल. खरं तर या ठिकाणी ही जी विहीर आहे ती 100 फूट खोल आणि 100 फूट व्यासाची असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती कोसळलेली होती, त्यामुळं बचाव कार्य करण्यास अडथळा येत होता. आत्ता देखील जे आहे ते रिंग तोडण्याचं काम सुरू आहे, तिथली माती काढण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर आपण बघू शकतो बरोबर त्या ज्या ठिकाणी तोडफोड झालेली आहे त्या ठिकाणाहून जो आहे तो रॅम्प केला जाईल, त्या माध्यमातून पोकलेन खाली उतरवलं जाईल आणि पुन्हा एकदा जो आहे तो पोकलेनच्या सहाय्यानं गाळ काढून जे आहे तो बचाव कार्य केलं जाईल. खरं तर 4 जण जे अडकले आहेत त्यांना 48 तासापेक्षा जास्त अवधी आहे तो उलटून गेलेला आहे. तरी देखील अद्यापपर्यंत या ठिकाणी नातेवाईक जे आहेत ते ठाण मांडून बसलेले आहेत. प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहेत. मंगळवारी रात्री 9 वाजता सुरू झालेलं बचाव कार्य आहे अद्यापपर्यंत सुरू आहे. आता लवकरात लवकर हे जे अडकलेले कामगार आहेत ते बाहेर यावेत अशी जी आहे ती अशा अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत. जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.